म्हणतात ग्रीन पोपटला तिथेच नंबर आहे. येस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो म्हणतात रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर. ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हॅलो. हॅलो. हा शिल्पा मॅडम का? हो बोलते. टचवूड इंग्लिश मीडियम स्कूल मधून बोलतोय. अण्णा अडसुळे. हा सर बोला की. हा संचालक आहे मी. तेच ते तुम्ही जॉब साठी काय ऍप्लिकेशन केलं असं कळलं होतं. हो मी एक मागच्या महिन्यात ऍप्लिकेशन केलं होतं तुमच्या शाळेसाठी. मग ते नवीन आता नर्सरी आणि काय लहान मोठा गट इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला घ्यायचं आहे आम्हाला टीचर म्हणून. तर तुम्ही काय शिकलाय मग? मी बघा आता डीएड झालं की माझं. डीएड झालंय. बरं. हा आणि लहान पोरांचं सांभाळायचं काय कोर्स ते काय? ते काय डीएड केल्यावर त्याला काय करायला लागत नाही ना. ते मोठ्या लोकांचं झालं ते मोठ्या पोरांचं झालं. नाही ते येऊन जात आहे तसं काय नाही प्रॉब्लेम नाही मला. तुम्हाला प्रॉब्लेम नाही हो बट पोरान सांभाळायचं वगैरे. बर मग तुम्ही इंग्लिश बोलू शकता का? बर मग मी मराठी बोलतो तुम्ही आता इंग्लिश मध्ये बोला. तुम्ही इथं आमच्या इथं लागणार आहे तर पगार किती अपेक्षित आहे तुम्हाला? वुड यू आस्क मी फॉर मंथली ऑर इयरली पाहिजे? एक मिनिट ते बरोबर आहे तुम्ही बोलताय मला कळत नाही बरं. मराठीत सांगा की इंग्लिश? आता तुम्हीच म्हणालात ना इंग्लिश मध्ये बोला म्हणून. नाही पण ते बरोबर आहे तुम्ही म्हणजे बोलताय का नाही मला बघायचं होतं. येते तुम्हाला मला कळत नाही खरं इंग्लिश. बरं तुम्हाला किती पगार अपेक्षित आहे? आता ते आपण प्रत्यक्षात बोलूयात की नाही जर का तुम्ही मला तुमच्या शाळेत जर का शिकवायला घेणार असाल तर मग काय असेल ते आपण समोरासमोर बोलून करूयात की. शिल्पा मॅडम तुम्ही लय पुढचं बोलताय. आता बोलूयात की म्हणजे आता बोलायला लागलो की फोनवर आपण? तसं नाही सर पण मी फोनवरती तुम्हाला कसं सांगणार ना की माझ्या अपेक्षा काय आहेत किंवा मी आपल्या आता तुमच्या कामाच्या वेळा कशा असणार काय असणार हे मलाही माहिती करून घ्यायला पाहिजे ना. असं असं मी एकदम कसं सांगणार तुम्हाला. हुशार आहे तुम्ही. बरं बरोबर आहे बरोबर आहे. हे बघा आता कसं आहे आपल्याकडे आता एक दोन हे चालू करतोय आपण नर्सरी आणि ते पुढं दोन येतात ते आमचे प्रिन्सिपल वेगळे आहेत ते तुम्हाला सांगतील. मी नुसतं पैसे लावले मला काय करत नाही झालं. आता कसं आहे नवीन आहे नाही सुरुवात म्हणजे तुम्हाला सुरुवातीला एक थोडं 5-7 हजार रुपये द्यायला येईल आपल्याला अडचण काय नाही काय. आणि पुढं एकदा पोरं वाढली आणि ग्रँड इव्हेंट मंजूर झाली की मग तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो काय अडचण नाही. तुम्ही आता जरा सुरुवात करा तेवढ्या. एक 4 तास असते सकाळची वेळ. सकाळची वेळ कशी असणार आपली? असंच घेता पोरं झोपायच्या आधी म्हणजे पोरं एकला झोपतात ते आधी 11-12 संपणार. सकाळी नऊ ते बारा. आणि शाळेत मध्ये पोरं झोपली तर ते तुम्हाला पगार कसा दिलाय? बरं आहे बघा काय झालंय सुरुवातीला नाही असं ते काय म्हणाल की नका ते काय झालंय नवीन शाळा असल्यामुळं हे पण नाही आहे आता आम्ही एवढं फंड बिंड नाही आहे त्यामुळं सुरुवातीला की नाही तुम्हाला ते प्रिन्सिपल मॅडम एक आणि त्यांच्या अंडर तुम्ही मग तुम्हीच जरा ते सगळं करायचं म्हणजे आता लगेच शिपाई विपाई ठेवू शकत नाही ना आपण पगार वगैरे तेवढा नसल्यामुळं त्यामुळं जरा ते तुम्हालाच ते पालकांना भेटायचं हँडल करायचं आणि सगळं आम्हीच करायचं नाही सगळं नाही फक्त मुलांना शिकवायचं आणि काय पोरांना आणायला बस जाते त्या बस मध्ये जायचं आणि पुन्हा नेऊन सोडायचं एवढं दोनच काम एक वर्षभर करा फक्त वर्षभर एवढं करायचं म्हणजे पोरांना आम्हीच आणायचं आम्हीच शिकवायचं आणि आम्हीच घरी नेऊन सोडायचं. नवीन आहे ना संस्था नवीन आहे त्याच्यावर एकदा मोठी उद्या मग तुम्ही काय मागाल ते ग्रँट मंजूर झाली की नाही ओळखेत माझ्या बरोबर ते बरोबर होते पुढे बसते गणित आता सुरुवातीला करा जरा दिवस काही दिवस. हा सर आपण प्रत्यक्ष भेट झाल्यावर बोलूयात की काय म्हणजे असं काय तर मला एक एक सांगायला लागलाय. बरं चालते मग उद्या या मग ऑफिसला येत आहे. बर बर किती वाजता यायचं काय? सकाळी या 9:10 सोसायटीमध्ये या दूध सोसायटी. बर 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 तिथे असतो मी कट्ट्यावर. हा या मग. बर बर येते नाही कट्ट्यावर म्हणजे तिथं बसतोय आम्ही ऑफिसला नंतर जातो ना. हा ते ऑफिसच्या बाहेरच्या कट्ट्यावर. एक मिनिट. हॅलो शिल्पा मॅडम नमस्कार. नमस्कार. ग्रीन एफएम मधून बोलतोय रॉंग नंबर शो साठी. रॉंग नंबर लागला राव. केला का नाही ग्रीन पोपट? तुमच्या फ्रेंड आहेत रसिका म्हणून त्यांनी नंबर दिलाय तुमचा.
अरे काय सध्या जॉब उडकताय? हो आता जरा चालू आहे. ओके ओके ओके, हरकत नाही. ग्रीन पोपटच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. ओके अच्छा ओके. म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा, मैत्रिणीचा, भावाचा, नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव, माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46. हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46. आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.